आषाढ वारीनंतर देशभरातील वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी आपल्या श्रद्धास्थानी म्हणजे विठ्ठू माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी दाखल झालेत. यामुळे आळंदी परिसर विठू नामाच्या जयघोषात दुमदुमून गेलाय. सुमारे 723 वर्षापूर्वी माऊलींच्या संजीवन समाधीनिमित्त सुरू झालेली कार्तिकी वारी आजही अविरतपणे सुरू आहे. वर्षानुवर्ष हात साधा भाव घेऊन आषाढ वारीला पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे हे वारकरी त्याच ओढीने कार्तिकी एकादशीला आळंदी दाखल होतात आणि हा भक्तीचा मळा असाच फुलून जातो. मात्र कार्तिकी वारीला केवळ वारकरी आणि भक्तच नाही तर साक्षात पंढरीनाथही येत असतात असे या कार्तिक वारीचं महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीनंतर या समस्त वारकऱ्यांना आस लागलेली असते ती संजीवन समाधी सोहळ्याची. यंदाचा हा 723वा संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यावर काहीसं दुष्काळाचं सावट असल्याने वारकऱ्यांची गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी झालेला प्रत्येक वारकरी माऊलींच्या आशीर्वादाबरोबरच पाणी बचतीचा संदेश सोबत घेऊन जातोय. कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दाखल होणारे हे वारकरी आणि त्यांचा उत्साह हेही महाराष्ट्राच्या संत परंपरेचं खरं वैभव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पूरे विश्व में अगर देखा जाए संत ज्ञानेश्वर भगवान जैसे महापुरुष अभी तक हुए नहीं है. अलग अलग प्रांतों में देखते हैं संत महात्मा बहुत सारे हैं. कुंभ में भी हजारों साधु समाज आता है. लेकिन विश्व के अगर इतिहास देखा जाए तो आज तक के इतिहास में संजीवन समाधि और किसी महात्मा ने ली नहीं. ये समाधि का स्थान बड़ा पवित्र है, सामर्थ्यवान है, शक्तिशाली है. क्योंकि यह संजीवन समाधि का अर्थ ही होता है. आज जैसे आप लोग और हम लोग यहाँ घूम रहे हैं आज वैसे ही माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ है. पूरा विश्व क्या कर रहा है, क्या सोच रहा है, यह सब उनके समझ में आता है. क्योंकि वो आम कोई इंसान नहीं है, तो केवल भगवान विष्णु के अवतार है.